हजारो महिला भाविक पंढरपूरमध्ये दाखल. मकर संक्रांतीनिमित्त रुक्मिणी मातेस नवीन धान्य अर्पण करण्यात आलं. आज सगळीकडे मकर संक्रांतीची धामधूम सुरू आहे. नवीन वर्षातील हा पहिलाच सण असल्यामुळं सारेच उत्सुक आहेत. आज तिळगुळ वाटून तिळगुळ घ्या, गोडगोड बोला अशा शुभेच्छा दिल्या जातात. दरम्यान आज या मकर संक्रांतीच्या सणानिमित्त रुक्मिणी मातेस वानवसा करण्यासाठी राज्यातील हजारो महिला पंढरपुरात दाखल झालेल्या आहेत. महिला आपल्या शेतातील नवीन धान्य घेऊन विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आल्या. आजच्या दिवशी तिळगुळाबरोबरच महिलांसाठी सौभाग्याचा आणि कुटुंबाच्या भरभराटीचा सण म्हणून मकर संक्रांतीची ओळख आहे. या दिवशी भोगी करणे, वोवसाला जाणं यांसारख्या रीती परंपरा आजही जोपासल्या जातात. त्यासाठीच राज्यभरातून हजारो महिला सध्या पंढरपूरमध्ये आपल्या शेतात पिकलेले नवधान्य अर्पण करण्यासाठी दाखल झालेले आहेत. भल्या पहाटेपासून मंदिर परिसर महिलांच्या गर्दीने फुलून गेला होता. संक्रांतीमुळं आज दर्शनाची रांग थेट चंद्रभागेच्या तीरावरून पुढे गेली. महिलांसोबत गैरप्रकार घडू नयेत म्हणून पोलिसांचा मोठा फौजपाटा तैनात करण्यात आला होता. नमस्कार, मी अश्विनी बोर बोंबर्डी येथून आली आहे. आम्ही वर्षानुवर्ष हा उपवास करतो मकर संक्रांतीचा. ह्याला म्हणतात सुवासिनीचा वसा, ज्यासाठी आम्ही बोंबर्डीवरनं दरवर्षी विठ्ठलाच्या मंदिरात हा वसा टाकण्यात येतो. विठ्ठल रुक्मिणीच्या पायाशी आम्ही वसा टाकून आमच्या घरपरिवारासाठी आशीर्वाद धनसमृद्धी ह्याची अपेक्षा करतो. ह्याचं आमच्या घरातल्यांसाठी घराची समृद्धी व्हावी, सुख समाधान यावं यासाठी हा आमचा वसा चालू असतो. आम्ही याच्यामध्ये बघा, हे बघा, आपण हे बघा, सुगडी आहे त्याच्यामध्ये. या हंगामातली जी काही पिकं येतात, जसं काही वाटाणा आहे, गाजर आहे, ह्या गव्हाच्या ओंब्या आहेत, ही शेंगदाणे आमच्याकडे भुईमुंग म्हणतात, शेंगदाणे, हा असं अनेक प्रकारची हंगामातली पिकं असतात. ह्या सुगडीत टाकून त्यांचं पूजन करतो की हे ईश्वरा तुमचा असंच आमच्यावरती वर आशीर्वाद असू देत, वरद असं असू देत, तुमच्या तुझ्या कृपेने आमच्यावरती अशीच भरभराटी होऊ देत आमची, म्हणून आम्ही ही पूजा इथे येऊन दरवर्षी करत असतो. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी पंढरपूर.